गुड मॉर्निंग स्टुडंट्स कशा आहेत सगळे मस्त मज्जेत आहेत ना तर मुलांना आता आपण आपल्या मराठीच्या तासाला सुरुवात करूया मराठी सुलभ यत्ता सहावी लेसन नंबर एट कुंदाचे साहस तर मुलांना लेसनला सुरुवात करण्याअगोदर आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे ती जर गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐकली तरच तुम्हाला आपला जो आजचा लेसन आहे तो व्यवस्थितरित्या समजणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना गोष्ट ऐकायची आहे ना ओके तर मी तुम्हाला आता गोष्ट सांगते व्यवस्थितरित्या लक्षपूर्वक ऐकायची आहे गोष्ट आहे शैलेंद्र नावाच्या मुलाची साहसी शैलेंद्र शैलेंद्र नावाचा एक मुलगा असतो व त्याचे संतोष सुलभा संदीप व सुवर्णा हे त्याचे मित्र होते ते सर्व मित्र रोज एकत्र एक खेळायचे जसे तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्सबरोबर खेळतात तसे शैलेंद्र आणि त्यांचे मित्र काय करायचे एकत्र एक खेळायचे पावसाळ्याचे दिवस होते सकाळपासून पाऊस पडत असल्यामुळे शैलेंद्र व त्याचे मित्र घरात बसून खूप कंटाळले होते बोर झाले होते ते शैलेंद्रचे मित्र शैलेंद्रच्या घरी आले व त्यांनी लपंडाव हा खेळ खेळायला सुरुवात केली लपंडाव म्हणजे काय लपाछपी हायड अँड सीक तुम्ही खेळतात ना हां सगळ्यांना माहितीच आहे कसा हा गेम खेळतात तो ओके okay. तर त्याने हा खेळ खेळायला सुरुवात केली पहिलाच डाव शैलेंद्र शैलेंद्रवरती आणि शैलेंद्रचे जे मित्र होते ते, ते पटापट जाऊन लपून बसले संतोष सुलभा संदीप सुवर्णा हे सगळे पटापट जाऊन काय केले लपून बसले शैलेंद्र त्यांना शोधू लागला त्याने प्रथम संतोष सुलभा संदीप ह्यांना शोधून काढले म्हणजेच त्यांना आऊट केले आता राहिली ती सुवर्णा शैलेंद्रला वाटले की ती घराच्या गच्चीवर जाऊन लपली असेल गच्चीवर म्हणजे टेरेसवरती लपली असणार म्हणून तो तिला शोधण्यासाठी गच्चीवर जाऊ लागला तोपर्यंत शैलेंद्रने ज्या मित्रांना आऊट केले होते संतोष सुलभा संदीप हे एका लोखंडी पाईपवर बसायला गेले जसे ते लोखंडी पाईपवर बसायला गेले त्या क्षणी त्यांना विजेचा धक्का बसला व ते मोठ्याने ओरडले त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शैलेंद्र तेथे धावत आला बघतो तर काय त्याचे तिघे मित्र त्या पाईपला चिकटले होते त्याने सुवर्णाला हाक मारून बोलवले ती जसं त्याने हाक मारली तशी सुवर्णा बाहेर येऊन बघते तर काय तिघं मित्र त्याला चिकटले होते ती सगळं हे बघून घाबरली आणि रडू लागली अशा वेळी काय करावे शैलेंद्रला सुचत नव्हते तेवढ्यात त्याला स्कूलमध्ये सायन्स टीचरने सांगितले होते की विजेचा धक्का बसला तर लाकडी फळीचा वापर करायचा लाकडी फळी म्हणजे उडन स्टिक जेव्हा स्कूलमध्ये त्याला टीचरने सांगितलं होतं की जेव्हा असं इलेक्ट्रिक शॉक वगैरे कधी लागतो त्यावेळी लाकडी फळीचा उपयोग करायचा त्याने सुवर्णाला लाकडी फळी आणायला सांगितली तिने पटकन जाऊन लाकडी फळी आणली शैलेंद्रने त्या लाकडी फळीच्या साह्याने एक एकाला जोर जोरात ढकलून दिले आणि त्या लोखंडी पाईपपासून त्यांना वेगळं केलं अशा प्रकारे तिघा मित्रांचे म्हणजे संतोष सुलभा संदीपचे शैलेंद्रने जीव वाचवले ही सगळी बातमी पूर्ण गावभर पसरली मुलांना माहितीच आहे छोटीशी छोटी, छोटी काही घटना घडली तरी ती पटकन आप काय होते पूर्ण गावात पसरली जाते आणि शाळेमध्ये पण टीचरांनी ज्या शैलेंद्रला सर्वांसमोर शाबासकी दिली दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये शैलेंद्रच्या फोटोसह हो मोठी बातमी आली गावामध्ये पण शैलेंद्रचा सत्कार केला शैलेंद्रने जे साहस धाडस केले त्याचे सर्वजण कौतुक करत होते मुलांनो संकट आल्यावर घाबरून न जाता त्यावेळी धाडस साहस दाखविले पाहिजे आपण जे शिकतात वाचतात बघतात त्या ज्ञानाचा उपयोग आपण अशावेळी केला पाहिजे तर जसा शैलेंद्रने आपल्या बुद्धीचा वापर केला आपल्या साहस दे डेरिंग दाखवली तशी आपण पण आपल्या जीवनामध्ये जर असं एखादी घटना जर घडली असेल अशावेळी आपण घाबरून राहायचं नाही तर आपण काय करायचं आहे त्या संकटाला सामोरं जायचं आहे आपण आपले साहस दाखवायचे धाडस दाखवले पाहिजे तर मुलांनो गोष्ट समजली आवडली ना ज्यांनी लक्षपूर्वक ऐकली असेल त्यांनाच नक्की ही गोष्ट समजली असणार मी आशा करते की सगळ्यांना ही गोष्ट समजली असणार अशीच एक गोष्ट आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक आठ कुंदाचे साहस या पाठात शिकणार आहोत कुंदाचे साहस या पाठात कुंदाने दाखवलेले साहस व तिची समयसूचकता याविषयी वर्णन केले आहे मुलांनो लेसनला सुरुवात करण्याअगोदर आपण या पाठातील काही शब्दार्थ व वा वाक्यप्रचारांचे अर्थ समजून घेणार आहोत जेणेकरून मी जेव्हा लेसन एक्सप्लेन करणार तेव्हा त्या शब्दांचा अर्थ समजण्यास तुम्हाला इझी जाईल तुम्ही त्या शब्दांचा अर्थ तुमच्या टेक्स्टबुकमध्ये किंवा नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचा आहे तर आता आपण शब्दार्थ बघूया धडा आठवा कुंदाचे साहस पहिला आहे साहस साहस म्हणजे धाडस करणे शेत शेत म्हणजे रान फाम। प्रसन्न प्रसन्न म्हणजे एकदम आनंदी वातावरण वातावरण म्हणजे भोवतालचा परिसर सराउंडिंग भरपूर भरपूर म्हणजे खूप जास्त अधिक प्रवाह प्रवाह म्हणजे पाण्याचा वाहणारा वेग म्हणजे पाणी एका ठिकाणाहून जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जाते तो जो रस्ता असतो पाण्याचा त्याला काय म्हणतात प्रवाह म्हणतात काठ काठ म्हणजे किनारा तट पट्टीची पट्टीची म्हणजेच काय आहे कुशल तरबेज एकदम हुशार स्मार्ट जलतरणपटू जलतरणपटू म्हणजे पोहणारी स्विमिंग करणारी बागडत बागडत म्हणजे इकडे तिकडे उड्या मारणे जसं माकड इकडे तिकडे उड्या मारतो की नाही बटरफ्लाय असते ते इकडे तिकडे उड्या मारत फिरतं तसंच त्यालाच काय म्हणतात बागडणे मग्न मग्न म्हणजे एकदम गुंग दंग लहानगी लहानगी म्हणजे काय अर्थ आहे छोटी हाक हाक मारणे म्हणजे आरोळी आवाज देणे गलका गलका करणे म्हणजे गोंधळ करणे क्षणभर क्षणभर म्हणजे काही वेळ आपण फ्यू सेकंड असं म्हणतात की नाही तसं पात्र पात्र म्हणजे नदीचा वाहता प्रवाह आपण नदी दाखवतो तेव्हा ती एका ठिकाणीच दाखवतो का नाही तर ती अशी वाहताना दाखवतात बरोबर जो तिचा नदीचा रस्ता असतो त्याला नदीचा वाहता प्रवाह म्हणतात एवढीशी एवढीशी म्हणजे लहानगी छोटी माघारी माघारी ह्या शब्दाचा अर्थ आहे परत मागे म्हणजे आपण बोलतो ना बॅग जाऊया तसंच माघारी कवटाळणे कवटाळणे म्हणजे मिठी मारणे वाक्यप्रचार व वा अर्थ मग्न असणे मग्न असणे म्हणजे गुंग असणे दंग असणे गलका वाढणे गलका वाढणे म्हणजे गडबड वाढणे गोंधळ गटागळ्या खाणे गटागळ्या खाणे म्हणजे पाण्यात वर खाली होणे बुडणे पाण्यामध्ये बुडल्यानंतर माणूस वर खाली होतो बरो बरोबर त्यालाच काय म्हणतात गटागळ्या खाणे कानावर पडणे काही शब्द आपल्याला कधी कधी कानावर पडतात त्यालाच काय म्हणणे ऐकू येणे गावभर पसरणे गावभर पसरणे म्हणजे सगळीकडे समजणे आनंद अश्रू वाहणे आनंद अश्रू वाहणे म्हणजे आनंद म्हणजे खुश होणे जेव्हा आपण जास्त खुश होतो तेव्हा पण आपण रडतो आपण दुखी असतो तेव्हा पण आपण रडतो आणि हे आनंद अश्रू हे म्हणजे आपण खुश झाल्यामुळे आपल्याला काही बोलावेसे वाटत नाही तर आपल्या डोळ्यातून पाणी येतं तर मुलांना तुम्हाला शब्दार्थ आणि वाक्यप्रचार समजले ओके तर मुलांना आता आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया तर मुलांनो तुम्ही सगळ्यांनी टेक्स्टबुक काढली काढली असणारच ना व्हेरी गुड तर पान क्रमांक अठरा पाठ आठवा कुंदाचे साहस काढली ना सगळ्यांनी टेक्स्टबुक तर चला आपण आता पाठाला सुरुवात करूया पावसाळ्याचे दिवस होते झाडे शेते सर्वच हिरवीगार झाली होती सर्वत्र प्रसन्न वातावरण होते गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता मुलांनो कोणते दिवस होते पावसाळ्याचे दिवस होते म्हणजे जसा आत्ता रेनी सीझन चालला आहे की नाही तसाच रेनी सीझन सुरू होता झाडं शेते सर्वच हिरवीगार झाली होती आता पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल आपली जी झाडं असतात ती पूर्ण अशी पानाने भरलेली हिरवीगार दिसतात आणि ह्या सीझनमध्ये शेतकरी शेत शेती करतात बरोबर आपल्याला जे राईस वगैरे पाहिजे असते ते सगळं ह्या सीझनमध्ये केलं जातं पावसाळ्यामध्ये केलं ज्यामुळे पूर्ण जे सुकलेलं सुकलेलं जे शेती आपल्याला दिसते ती पावसाळ्यामध्ये कशी दिसत असते एकदम हिरवीगार झालेली दिसते आणि सगळं प्रसन्न वातावरण असते प्रसन्न म्हणजे काय आनंदी प्रसन्न म्हणजे काय आनंदी वातावरण वातावरण म्हणजे भोवतालचा परिसर सराउंडिंग पूर्ण असे एकदम हॅपी हॅपी होते गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते आता तुम्ही न्यूजवरती वगैरे पाहतच असतील की पावसाळ्यामध्ये प्रत्येक न्यूजमध्ये येते की आ, नदीला पूर आला आहे तापी नदीला पूर आला आहे कृष्णा नदीला पूर आला आहे असाच त्या ह्या त्यांच्या गावामध्ये जी कुंदा नावाची मुलगी होती त्यांच्या गावामध्ये जी सोना नदी होती त्या नदीमध्ये भरपूर पाणी आले होते म्हणजे जी समर वेकेशनमध्ये जी सुकलेली नदी असते त्या पावसाळ्यामध्ये त्या नदीमध्ये काय येतो पाणी आले होते त्यामुळे नदीचा प्रवाह वाढत होता नदीमध्ये पाणी साठत जा जास्त साठल्यामुळे नदीचा जा जो प्रवाह होता म्हणजे नदी वाहण्याचा जे रस्ता असतो वाहती नदी असते ती काय झाली होती त्यामध्ये पाणी वाढत होता म्हणजे आज थोडा कमी आहे तर उद्या काय होणार आहे तो वाढत वाढत जाणार आहे तर मुलांनो समजलं तुम्हाला हे पावसाळ्याचे दिवस होते झाडे शेती सर्वच हिरवीगार झाली होती सर्वत्र प्रसन्न वातावरण होते गावातल्या सोन्या नदीला भरपूर पाणी आले होते त्यामुळे नदीचा प्रवाह वाढत होता आज रविवार कुंदाच्या शाळेला सुट्टी होती सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या कुंदा वयाच्या आठव्या वर्षीच पोहायला शिकली होती पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपटू बनली होती नदीकाठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या रविवारचा दिवस असल्याने कुंदाच्या शाळेला सुट्टी होती कुंदा नावाची जी मुलगी होती तिच्या साईला काय होती रविवार असल्याने सुट्टी होती सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या नदीचा काठ तुम्हाला तिकडे खाली चित्रामध्ये दिसतच असेल नदी वाहत आहे आणि त्याच्या बाजूला जी जागा असते त्याला काय म्हटलं जातं नदीचा काठ तिकडे त्या मुली काय म्हणजे नदीच्या एकदम बाजूलाच असं नाही तर थोड्या दूर अंतरावर त्या मुली खेळायला गेल्या होत्या कोणकोण खेळायला गेल्या होत्या तर कुंदा आणि तिच्या मैत्रिणी तुम्ही पण संडेच्या दिवशी सगळे मित्र एकत्र होऊन खेळतात की नाही तसंच त्या मैत्रिणी संडेच्या दिवशी रविवारच्या दिवशी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या कुंदा ही जी मुलगी आहे ती वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे ती एट इयरची होती तेव्हाच ती पोहायला शिकली होती पोहणे म्हणजे स्विमिंग करणे तिला स्विमिंग करता येत होतं आणि ती वयाच्या आठव्या म्हणजे एट इयरची होती तेव्हाच तिला स्विमिंग करता येत होतं आणि ती स्विमिंग करता करता एवढी म्हणजे स्विमिंगमध्ये स्मार्ट झाली होती तरबेज झाली होती म्हणून तिकडे शब्द आला आहे बघा पट्टीची जलतरण पट्टू पट्टीची म्हणजे पोहण्यात तरबेज पोहण्यामध्ये काय एकदम तरबेज खुशाल एकदम स्मार्ट आणि जलतरणपटू म्हणजे पोहणारी तर पोहण्यामध्ये ती एवढी स्मार्ट झाली होती म्हणून तिला काय म्हटलं आहे पट्टीची जलतरण पट्टू म्हटलं आहे तर तिला वयाच्या आठव्या वर्षीपासनंच व्यवस्थितरित्या पोहता येत होतं आणि ती एकदम पोहण्यामध्ये तरबेज बनली होती नदी नदीकाठच्या कडिलिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या कडीलिंबाचे झाड माहिती आहे ना कडिलिंबाचे झाड क निमका पेड नदीच्या काठावरती एक मोठं भलं मोठं कडलिंबाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली ह्या मुली सगळ्या काय करत होत्या खेळत होत्या हसत होत्या बागडत होत्या बागडत म्हणजे इकडून तिकडे उड्या मारणे आणि ह्या त्या ते त्यांच्या ते खेळण्यामध्ये पूर्ण गुंतलेल्या होत्या दूरवर दूरवर म्हणजे लांब असे शेतकरी शेतामध्ये काही आणि काही बायका कामामध्ये मग्न होत्या नदी असली की नदीच्या आजूबाजूची जी जागा असते तिकडे शेती केली जाते आणि शेता शेत त्या शेतामध्ये शेतकरी आपलं काम करत होते त्या लोकांचं शेतकऱ्यांचं आणि त्या बायकांचं या मुलींवरती लक्ष नव्हतं आणि ह्या मुली पण आपल्या खेळामध्ये पूर्ण गुंतलेल्या होत्या तुम्हाला चित्रामध्ये दिसतच असेल नदी वाहत आहे आणि नदीच्या बाजूला जी जागा दिसते त्याला नदीचा काठ म्हणतात आणि त्या नदीच्या काठावरती कडलिंबाचं निमचं मोठं झाड आहे आणि त्या झाडाखाली त्या मुली काय करत आहेत खेळत खेडा, खेळताना दिसत आहेत तर मुलांना तुम्हाला इथपर्यंत समजलं कोणता दिवस होता रविवारचा दिवस होता आणि कुंदाच्या शाळेला काय होती सुट्टी होती सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी कुठे खेळायला गेल्या नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या कुंदा किती वर्षाची असताना पोहायला शिकली होती तर आठ वर्षाची असतानाच ती पोहायला शिकली होती आणि ती पट्टीची जलतरणपटू बनली म्हणजे पोहण्यामध्ये ती खूप तरबेज होती नदीकाठच्या कडिलिंबाच्या मोठ्या झाडाखाली त्या मुली काय करत होत्या हा? हसत बागडत खेळत होत्या दूरवर शेतकरी काय करत होते तर दूरवर शेतकरी शेतात काही आणि काही बायका कामामध्ये मग्न होत्या खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या हे कळलेच नाही इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या तेवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला धावा धावा लवकर या रजिया पाण्यात पडली कुणीतरी वाचवा हो ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबरच ती धावतच नदी किनारी पोचली कुंदा आणि तिच्या मैत्रिणी खेळण्यामध्ये खूप गुंग झाल्या होत्या त्यांच्यामध्येच एक छोटीशी रझिया नावाची आणि नीला नावाची मुलगी होती ती कधी खेळता खेळता त्या दोघीज मुली होत्या त्या कधी खेळता खेळता त्या नदीच्या किनाऱ्याजवळ म्हणजे अगदी नदीजवळ गेल्या हे त्यांना समजलंच नाही कारण त्या कुंदा आणि तिच्या मैत्रिणी खेळण्यामध्ये पूर्ण दंग झाल्या होत्या तेवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला ती म्हणत होती धावा धावा लवकर या रझिया पाण्यात पडली ती जी रजिया छोटीशी होती ती पटकन काय केली त्या पाण्यामध्ये पडली आणि ती बुडू लागली होती आणि त्यावर नीलाला काही सुचत नव्हतं त्यामुळे ती जोरजोराने आपण पण कधी कुठे अडकून बसलो तर आपण रडतो जोरजोराने आवाज देतो की नाही तसंच ती पण जोरजोराने मोठमोठ्याने रडू लागली आणि ओरडू लागली आणि तो आवाज कोणाच्या कानावर पडला कुंदाच्या कानावर पडला ती म्हणत होती कुणीतरी वाचवा आणि खेळता खेळता हा आवाज आवाज कानावर पडणे म्हणजे आपण कधी काम करत असतो आणि जर आपल्याला कोणी हाक मारली तर ती हाक आपल्या कानावर म्हणजे ऐकू येणे का आपल्याला ऐकू येणे कोण हाक मारत असेल हाक मारणे म्हणजे आवाज देणे आणि हा आवाज कोणाच्या कानी पडला कुंदाच्या कानी पडला आणि जसा तिला आवाज आला तशीच धावत ती नदी किनारी एकदम जाऊन पोचली आणि बघते तर काय रजिया पाण्यामध्ये पडली आहे तर मुलांनी इथपर्यंत हा लेसन समजला लहानगी रजिया कुठे केली खेळता खेळता नदी किनारी गेली आणि नदी किनारी गेल्यानंतर ती काय केली पाण्यात पडली पाण्यात पडल्यानंतर नीला मोठमोठ्याने रडू लागली ओरडू लागली आणि धावा धावा लवकर या रजिया पाण्यात पडली कोणीतरी तिला वाचवा असं ती मोठमोठ्याने म्हणू लागली आणि ही जी आहक आहे आवाज आहे तो कुंदाच्या कानावर पडला आणि कुंदा नदी किनारी पोहोचली तर मुलांनो तुम्हाला हा इथपर्यंत लेसन समजलाच असेल पुन्हा एकदा आपण ह्या लेसनमध्ये आपण इथपर्यंत जे शिकले आहोत ते पुन्हा एकदा आपण बघूया पावसाळ्याचे दिवस होते कोणते दिवस होते पावसाळ्याचे पाव पाऊस पडत असल्यामुळे झाडे शेती सर्वत्र काय झाली होती हिरवीगार झाली होती आणि पूर्ण वातावरण कसे झाले होते प्रसन्न झाले होते गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते गावामध्ये जी सोना नदी होती त्या नदीला काय आले होते भरपूर म्हणजे खूप सारा पाणी त्या नदीमध्ये जमा झाला होता त्यामुळे नदीचा प्रवाह पण काय झाला होता वाढत होता म्हणजे नदी जशी वाहत जाते तसा वाहण्याचा तिचा जो स्पीड आहे प्रवाह आहे तो पण काय झाला होता वाढला होता रविवारचा दिवस असल्यामुळे कुंदाच्या शाळेला काय होती सुट्टी होती सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी कुठे खेळायला गेल्या होत्या नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या कुंदा नावाची जी मुलगी आहे ती वयाच्या आठव्या वर्षीस काय करायला शिकली होती पोहायला शिकली होती त्यामुळे ती पोहण्यामध्ये पट्टीची जलतरणपटू बनली होती म्हणजे ती पोहण्यामध्ये एकदम तरबेज झाली होती हुशार झाली होती ती नदीच्या काठावर कोणते झाड होते कडनिंबाचे कडीनिंबाचे नीम म्हणजे नीमचा पेड आणि त्या झाडाखाली हे कुंदा आणि तिच्या ज्या बऱ्याच मैत्रिणी होत्या त्या काय करत होत्या हसत बागडत खेळत होत्या दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या दूरवरती शेतामध्ये जी काम करत होते लोक शेतकरी आणि काही बायका का त्या काय होत्या कामामध्ये पूर्ण मग्न झाल्या होत्या <clears throat> खेळता खेळता लहानगी रझिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या हे कळलेच नाही त्या इतक्या खेळण्यामध्ये दंग झाल्या होत्या की जी त्यांच्यामध्ये ज्या छोट्या दोन मुली होत्या रझिया आणि नीला ह्या कधी गेल्या नदीजवळ नदीच्या पाण्याजवळ कधी गेल्या हे त्यांच्या लक्षात आलेच नाही इकडे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी खेळण्यामध्ये काय झाल्या होत्या दंग झाल्या होत्या दंग म्हणजे मग्न असणे तेव एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला निला नीला मोठमोठ्याने ओरडत होती रडत होती आणि ती म्हणत होती की धावा धावा लवकर या रजिया पाण्यात पडली कुणीतरी वाचवा आणि ही हाक कोणाच्या कानावर पडली कुंदाच्या कानावर पडली आणि ती हाक ऐकू येताच ती धावतच नदी किनारी पोचली मुलांनो ह्या लेसनचा जो उर्वरित भाग आहे तो आपण पुढील तासाला पाहूया आज जो आपण भाग शिकले आहोत त्या भागाचे शब्दार्थाचे व्यवस्थित वाचन करायचे आहे तो लेसन पण व्यवस्थितरित्या रीड करायचा आहे मोठ्याने सुस्पष्ट आवाजात तो लेसन रीड करायचा आहे म्हणजे तुमचं रीडिंग पण सुधारेल आणि तुम्हाला तो लेसन पण व्यवस्थितरित्या समजेल तर आपण आता पुन्हा भेटूया हा लेसनचा उर्वरित भाग घेऊन पुढील तासाला धन्यवाद